तर बुलेटिनची सुरुवातच करूया बाहेर कोसळणाऱ्या मुसळधारेच्या बातमीनुसार. राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. तर पुढे आपण जातोय राजधानी दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये सुद्धा सातत्यानं पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे इंडिया गेट, कॅनॉट प्लेस, त्याचबरोबर गुडगाव आणि नॉयडासह दिल्ली NCR परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं असून वाहतुकीला सुद्धा यामुळे फटका बसलाय. दरम्यान हवामान विभागाकडून दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला असून गरजेशिवाय प्रवास करू नका असं सुद्धा आवाहन करण्यात आलंय. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून. प्रशांत, राज्यामध्ये पाऊस कोसळतोय, तसंच राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय, रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, सद्यस्थिती काय? काल रात्री उशिरापर्यंत जोरदार आणि मुसळधार पाऊस होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक देखील जर बघितलं आपण तर ठिकठिकाणी थांबली होती. आणि या सगळ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं त्यातलं पाणी निवळल्याची माहिती आता पुढे आलेली आहे. सध्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये पाऊस नाही आहे, पण हवामान खात्याने मोठा इशारा दिला आहे की आज देखील सायंकाळी आणि दुपारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे राजधानी दिल्लीतील सर्व शाळा, खासगी आणि शासकीय शाळा ह्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे. आणि सोबतच आज हवामान खात्याने या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स देखील आयोजित केली आहे. सोबतच एक मोठा इशारा महाराष्ट्रासह 16 राज्यांना दिलेला आहे. महाराष्ट्रात 20 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर दिल्लीमध्ये देखील जोरदार पाऊस होईल असाही इशारा दिला आहे. पण सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे. पण कालच्या पावसामुळे, रात्री उशिराच्या झालेल्या पावसामुळे दोन लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. जी प्रशांत, अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.